नमस्कार अडीच बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कानपूरजवळ रेल्वे गाडीचे चौदा डबे घसरून झालेल्या अपघातात शंभरहून अधिक प्रवासी मृत्यूमुखी दीडशे जखमी राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केल्या शोकभावना रेल्वे अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना पंतप्रधान कार्यालय रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर रेल्वेमंत्री लवकरच पोहोचणार घटनास्थळी दारिद्र रेषेखालच्या नागरिकांना स्वस्तात घरं उपलब्ध करून देणाऱ्या योजनेचं आज आग्रा इथं होणार पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन असंघटित क्षेत्रातल्या प्रत्येक घटकापर्यंत सामाजिक सुरक्षा योजनांचे फायदे पोचवायला सरकारचं मुख्य प्राधान्य अरुण जेटली चाळीस भारतीय मच्छीमारांना पाकिस्तानी सागरी सुरक्षा दलाकडून भूज जवळच्या आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रात अटक नोटाबंदी निर्णयाचा नागरिकांना सध्या त्रास होत असला तरी नंतर खरखरं आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज गोव्यामध्ये होणार इफ्फी चित्रपट महोत्सवाला प्रारंभ पीव्ही सिंधूनं पटकावलं चायना ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद आणि विशाखापट्टणम क्रिकेट कसोटीत भारताचं इंग्लंड समोर विजयासाठी चारशे पाच धावांचं आव्हान वृत्त अपघात इंदोर पटना गाडीचे चौदा डबे आज पहाटे कानपूरजवळ पुखरा इथं घसरून झालेल्या अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशांची संख्या शंभरच्या वर पोहोचली आहे या अपघातात शहात्तर गंभीर जखमी तर दीडशेहून अधिक किरकोळ जखमी झाले राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांसह जिल्हा प्रशासन आणि रेल्वे अधिकाऱ्यांकडून घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य वेगात चालू आहे रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी घटनास्थळी जाऊन बचाव कार्याचा आढावा घेतला सुरेश प्रभू प्रभूही तिथं लवकरच पोहोचत आहेत अपघातामुळे या मार्गावरच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या अपघाताचं निश्चित कारण चौकशीनंतर कळू शकेल मात्र रेल्वे रुळांना तडे गेल्यानं अपघात घडला असावा असा अंदाज प्राथमिक माहितीवरून बांधता येतोय असं रेल्वे सूत्रांनी म्हटलं डब्यांमध्ये अपघात विरोधी अत्याधुनिक यंत्रणेचा अभाव असल्यानं जीवितहानी वाढल्याचंही सूत्रांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर गंभीर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे तर रेल्वे मंत्रालयानंही मृतांच्या कुटुंबियांना साडेतीन लाख तर गंभीर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची मदत घोषित केली आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख तर गंभीर जखमींसाठी पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे मध्य मध्यप्रदेश सरकारनंही मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये मदत जाहीर आहे रेल्वे सुरक्षा दलाचा आयुक्तही अपघाताच्या कारणांचा तपास करणार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातातील मृतांबद्दल दुःख व्यक्त कलि आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आग्रा इथं आज महत्वाकांक्षी पंतप्रधान आवास योजनेचं उद्घाटन होणार आहे दारिद्र्यरेषेखालील सर्व नागरिकांना दोन हजार बावीसपर्यंत परवडणारी घरं उपलब्ध करून देणं हा योजने या योजनेचा उद्देश आहे या उद्घाटनादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते पन्नास लाभार्थ्यांना घरवाटप झाल्याचं पत्र देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत सरकार प्रत्येक घरासाठी दीड लाख रुपये देणार असून त्यातून स्वयंपाकघर स्वच्छतागृह अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत असंघटित क्षेत्रातल्या प्रत्येक कामगार घटकापर्यंत सामाजिक सुरक्षा योजनांचे फायदे पोहोचवण्याला सध्याच्या सरकारचं मुख्य प्राधान्य आहे असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी ते काल नवी दिल्ली इथं अर्थसंकल्पपूर्व दुसऱ्या सल्लागार बैठकीत विविध कामगार संघटनांच्या बैठकीत बोलत होते कामगारांच्या कल्याणाबाबत सरकार संवेदनशील असून त्यांचं हित जपण्यासाठी शक्यत्या सर्व उपाययोजना असं जेटली म्हणाले पुढला अर्थसंकल्प अधिक रोजगार निर्मिती करणारा असावा तसंच किमान वेतन अठरा हजार रुपये असावं असं निवेदन यावेळी कामगार संघटनांनी संयुक्तरित्या जेटली यांना दिलं पाकिस्तानी समुद्री सुरक्षा दलानं गुजरात जवळ चाळीस भारतीय मच्छीमारांना अटक केली आहे तसंच त्यांच्या आठ बोटीही जप्त केल्यात ही घटना जखाऊ बंदराजवळ आंतरराष्ट्रीय समुद्री क्षेत्रात घडल्याचं राष्ट्रीय मच्छी कामगार मंचाचे सचिव मनीष लोढारी यांनी सांगितलं सरकारनं पाचशे आणि एक हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचा सर्वात सकारात्मक परिणाम म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची झालेली करवसुली एकट्या महाराष्ट्र राज्यातून नऊशे चौदा कोटी पस्तीस लाख रुपयांची करवसुली नगरपालिकांनी केली आहे जुन्या नोटा चलनातून बाद केल्या तरी त्या नगरपालिकांमध्ये चोवीस नोव्हेंबरपर्यंत स्वीकारल्या जातील अशी घोषणा राज्य सरकारनं केल्यापासून करवसुलीत वाढ झाली आहे अठरा नोव्हेंबरपर्यंत मुंबई महानगरपालिकेनं दोनशे कोटी पंच्याण्णव लाख पुणे पालिकेनं एकशे अकरा कोटी अकरा लाख तर नवी मुंबईनं सदतीस कोटी तेहतीस लाख पिंपरी चिंचवड पालिकेनं एकतीस कोटी त्र्याऐंशी लाख आणि ठाणे महानगरपालिकेनं पस्तीस कोटी रुपयांची करवसुली केली आहे दरम्यान नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे बँकांमध्ये ठेवींमध्ये वाढ झाल्याचा फायदा उचलत अनेक बँकांनी मुदत ठेवीवरील व्याजदरात एक टक्क्यापर्यंत कपात केली आहे हे दर कालपासून लागू झालेत केंद्र सरकारनं पाचशे आणि एक हजार रुपये मूल्यांच्या नोटाबंदीला घेतलेल्या निर्णयाचं सर्वच स्तरातून स्वागत होत आहे भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला या निर्णयामुळे आळा बसेल असा विश्वास सर्वसामान्य जनतेनं व्यक्त केला आहे वेगवेगळ्या प्रकारची या प्रतिक्रिया आहेत मला खरं असं वाटतं की नोटाबंदीचा निर्णय हा देशहिताच्या दृष्टीनं अत्यंत योग्य आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसांना जी काही सध्या अडचण होती त्यामध्ये मी पण आहे पण काही दिवस आपण अडचणीतनं काढले तर तो देशाला आणि सरकारला मोठी मदतच आहे मोदींनी घेतलेला निर्णय एकदम चांगला घेतलेला आहे लोक बोलतात की वेळ द्यायला पाहिजे होती पण वेळ दिली असती तर कदाचित इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांना एक्झिक्यूट करता आलं नसतं त्यांनी जे केलेलं आहे ते काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केलेलं आहे म्हणजे ते लोकांच्या हिताच आहे फक्त लोकांना काही दिवस थोडासा त्रास होईल यात काही शंका नाही पण तरी असं जरी असलं तरी आपल्या हिताचा तो निर्णय असल्यामुळे आपण त्या लोकांनी त्यांना सहकार्य करणं अतिशय आवश्यक आहे या नोटा आता या ठिकाणी प्रत्यक्ष त्याचं व्हेरिफिकेशन करूनच त्या आणि मार्केट मध्ये मा आता जुन्या नोटा चालत नसल्यामुळे या बनावट नोटाला खूप मोठ्या प्रमाणात आळा बसेल हे आता निश्चितच आहे चांगला निर्णय आहे याच्यातून काळा पैसा येऊन प्रामाणिक जो पैसा आहे तो बँकेत जमा होईल आणि गैरकारभार आहे तो उघडकीला येईल जी योजना काढली त्यांनी नोटा बनण्याची ही अत्यंत सुंदर आहे जे गरीब सामान्य आहे त्यांना यशकिंचे त्रास नाही चार दिवस रांगेत उभा राह एवढंच त्यानंतर सगळ्यांना सुख सुख आहे त्रास होईल ज्यांच्याकडे दोन नंबरचे पैसे आहेत त्यांनाच तो त्रास होणार आहे मोदी साहेबांनी ज्या नोटा बंद नियम घेतलेला आहे तो अतिशय उत्तम प्रकाराचा आहे आणि त्याच्यामध्ये गोरगरीब जनता पुढे चालून काही दिवसाने त्यांचा परिपूर्ण गोरगरीब जनताला फायदा होईल केंद्र सरकारनं घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचं दूरचित्रवाणीतल्या मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्यांनीही समर्थन निर्णया मे देश हित जपल जाए बोलते प्रतिक्रिया अपनी सारी जनता के लिए अपने देश के लिए और उसे आगे बढ़ाने के लिए एक करेक्ट स्टेप था बट ये है कि हाँ दिक्कतें हो रही हैं लेकिन इट्स अ स्मॉल स्टेप विच लीड टू अ अंट लीप इन द क्लीन अप ऑफ द कंट्री सो आई थिंक हमें थोड़ा सा और सबर करना है तो यह स्टेप बहुत बड़ा स्टेप है बहुत बोल्ड स्टेप है और हमें सबको इसका समर्थन करना चाहिए खासकर हमारे जितने भी लोग लाइनों में खड़े हैं वो बेचारे कहीं दुखी भी हो रहे हैं कोई बात नहीं मैंने अभी भी एक बात कही कि जब क्योस होता है कहीं पर भी देखिए किसी भी कंट्री में बड़ी बड़ी कंट्रीज में बड़े बड़े रिवोल्यूशन हुए हैं उसमें बहुत सारी चीज़ों में डिस्कम्फर्ट हुआ है होता है कोई बात नहीं लेकिन उसके बाद जब वो छटता है धुआं उसके बाद जो रोशनी है वो बहुत खूबसूरत होती है उसका उसका आनंद लेने के लिए इस आनंद को प्राप्त करें बहुत अच्छा काम हुआ है और जब बड़ा काम होता है तो थोड़ी बहुत असुविधाएं होती है तो राष्ट्र निर्माण का यह दौर है और राष्ट्र निर्माण के दौर में अगर थोड़ी बहुत असुविधा व्यक्तिगत तौर पर होती है तो उसे सहन कर लेना चाहिए और मुझे लगता है आम आदमी सहन कर रहा है उसे कोई दिक्कत नहीं है मैं केंद्र सरकार को बहुत, बहुत बहुत बधाई देना चाहता हूं कि उन्होंने ये कदम उठाया और देश के निर्माण के लिए अच्छा का कार्य हो रहा है आज बैंका बंद आयान एटीएम केन्द्र नागरिकांडी सकाबच लाब रंगा लाया गडचिरोली जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये रविवारचा बँक बंदचा परिणाम जास्त प्रमाणात नसल्याचं चित्र दिसतं इथल्या ग्रामीण भागातल्या नागरिकांना एटीएम केंद्रामधून शंभर आणि दोन हजारांच्या नोटा सहज मिळत असल्यानं नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे काही एटीएम मधून दोन हजारांच्याच नोटा मिळत असल्यानं या नोटाची मोड कशी करायची असा प्रश्नही नागरिकांसमोर उभा आहे मात्र नवीन नोटा एटीएम केंद्रातून सहज मिळत असल्यानं नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे पैसे मिळत आहे परंतु आम्हाला पाचशे आणि शंभरची नोट जर मिळली असती तर खूपच समाधान झालं असतं येत्या काळात सरकारनं पाचशे आणि शंभरच्या नोटा त्वरित मिळवून द्यावं हीच आम्हाला सरकारला आग्रहाची विनंती आहे जनतेला थोडाफार त्रास झाला ह्या आठ दहा दिवसामध्ये फार म्हणजे बराच त्रास झाला जनतेला मान्य आहे परंतु आता अलीकडे बँकांमधून नोटा मिळून राहिल्या एटीएम मधूनही मिळून राहिल्या विड्रॉलही होऊन राहिले आणि हळूहळू पुढल्या काही दिवसांमध्ये ही, ही परिस्थिती पूर्वपदावर येईल असं मला हमखास वाटते नोटाबंदीमुळे पन्नास दिवस त्रास होईल मात्र नंतर सामान्य नागरिकांना आर्थिक स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने उपभोगता येईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं वर्धा जिल्ह्यात देवळी नगर परिषदेच्या निवडणूक प्रचार बोलत होते या निर्णयाचे सकारात्मक द्रोगामी परिणाम दिसून येतील असं सांगतानाच धनदांडग्यांच्या जोखडातून सामान्यांची सुटका होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नोटाबंदीच्या निर्णयामुळे सरकारी तिजोरीत कोट्यवधींची रक्कम जमा होईल या माध्यमातून सामान्यांच्या जीवनात परिवर्तन येईल त्यामुळे सामान्य नागरिकांनी या निर्णयाला पाठिंबा द्यावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं केंद्र सरकारनं पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानं देशभरातील नक्षलवादी कारवायांना मोठा फटका बसला या निर्णयामुळे गडचिरोलीतही नक्षलवादी चळवळीतले आर्थिक स्रोत बंद झाले असून नक्षलवाद्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक कोंडी झाली आहे नोटाबंदीच्या निर्णयामुळे नक्षलवाद्यांनी जंगलात तसंच विविध ठिकाणी लपून ठेवलेली रोकड ही निरर्थक ठरली आहे नोटाबंदीमुळे नक्षलवाद्यांच्या अर्थकारणावर परिणाम झाल्याचं गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी सांगितलं याच चळवळीच्या जो आर्थिक पाया होता है। तो खंडणीच्या स्वरूपात आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये जे आर्थिक शोषण करून जो पैसा कमवलेला आहे तो बहुतेक पैशाचं स्वरूप जे आहे ते कॅश चलनी नोटांच्या स्वरूपातच असल्यामुळे निश्चितच त्यांच्या चळवळीला याचा फार मोठा फटका बसणार आहे मराठवाड्यातील ऐतिहासिक स्थळांचा जागतिक वारसा जतन करणं महत्वाचं असून अशा वास्तूंचं संवर्धन झालं पाहिजे असं प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉक्टर उमाकांत दांगट यांनी केलं दौलताबाद किल्ल्यात भारतीय पुरातत्व विभागातर्फे आयोजित जागतिक वारसा सप्ताहात ते काल बोलत होते संपूर्ण भारतात एकोणीस पंचवीस नोव्हेंबर दरम्यान या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं यावेळी राज्यातील स्मारकीय या ऐतिहासिक वास्तूंच्या छायाचित्र प्रदर्शनाचं डॉ दांगट यांच्या हस्ते उद्घाटन झालं हे प्रदर्शन पंचवीस नोव्हेंबरपर्यंत सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं राहील जागतिक बालहक्क दिनानिमित्त मुंबईत पवई इथं काल सव्ह द चिल्ड्रन या सामाजिक संस्थेच्या वतीनं दुर्लक्षित मुलांची काळजी आणि संरक्षण या विषयावर एक चर्चासत्र आयोजित केलं होतं राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या सहकार्यानं आयोजित या चर्चासत्रात स्टेट प्रोग्राम महाराष्ट्राच्या व्यवस्थापक संध्याकृष्णन नारायण कक्कर अभय नारायण त्रिपाठी सहभागी झाले समाजात गरिबीच्या झळा सहन करणारा एक मोठा वर्ग आहे या वर्गातील लहान मुलं सोयी सुविधांपासून वंचित आहेत यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं या, या चर्चासत्रात मान्यवरांनी आपली मतं मांडली परभणी जिल्ह्यातल्या सगळ्या सातही नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत सात पदांसाठी एकूण पंचावन्न उमेदवार तर नगरसेवकांच्या एकशे सत्तेचाळीस जागांसाठी सातशे त्रेपन्न उमेदवार रिंगणात आहेत गेल्या अडीच वर्षात राज्यासह जिल्ह्यातील बदललेली राजकीय स्थिती नगराध्यक्षांची थेट जनतेमधून निवड आणि जवळपास सर्वच ठिकाणी विस्कटलेली आघाडी आणि युती यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली आहे धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर नगरपालिकेची निवडणूक सत्तावीस नोव्हेंबरला होणार असून त्यासाठी भाजपातर्फे वीस उमेदवार रिंगणात आहेत निवडणुकीदरम्यान संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांची काल प्रचारसभा झाली या निवडणुकीत जनतेने सत्ता परिवर्तन घडवून आणलं तर खऱ्या अर्थानं शिरपूरचा विकास होईल असं म्हणाले कापसाला दहा हजार रुपये भाव मिळावा सोयाबीनला सहा हजार रुपये भाव द्यावा स्वामीनाथन आयोग लागू करावा यासाठी बुलढाणा जिल्ह्यात खामगाव इथं काल ठेचा भाकर खाऊन आंदोलन करण्यात आलं खामगाव आणि शेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं करण्यात आलेल्या या आंदोलनात माजी आमदार दिलीप कुमार सानंदा भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक सोनोने तसंच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले यावेळी मागण्यांचं एक निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आलं विजेची वाढती मागणी आणि त्या तुलनेत कमी निर्मितीमुळे भारत नियमनासारख्या गोष्टींना सामोरं जावं लागतं त्यावर मात म्हणून वाशिम इथले उमेश जोशी यांनी सौर ऊर्जेद्वारे विजेची निर्मिती करून ते विजेच्या बाबतीत फार स्वावलंबी झालेत वाशिम इथं राहणारे उमेश जोशी यांना घरगुती वापरासाठी महिन्याकाठी तीनशे युनिट एवढी वीज लागत होती त्यांनी आपल्या घराच्या छतावर सौरऊर्जेद्वारे वीज निर्मिती करणारी सोलर रूफ टॉप सिस्टीम बसवून घेतली यामुळे त्यांच्या घरातल्या विजेच्या दिव्यांसह सर्व विजेची उपकरणं सौर ऊर्जेवर चालू लागली आहेत त्यामुळे महावितरण विजेचा वापर ते आता करत नाही एवढ्यावरच न थांबता था, महावितरण कंपनीकडून सोलर रूफ टॉप ग्रीड प्रकल्प आपल्या घराच्या गच्चीवर बसवण्याची जोशी यांनी परवानगी गे घेतली आणि हा प्रकल्प उभारून ते महावितरण कंपनीलाही अतिरिक्त वीज पुरवठा करत आहेत सोलर ऑन सिस्टीम सिस्टीमचं आपण तीन किलो इन्स्टॉलेशन आपल्या घरावर केलं या इन्स्टॉलेशन मध्ये आपण साधारण तीनशे साठ युनिट महिन्याला जनरेशन करतो या जनरेशन मधलं तीनशे युनिट वीज आपल्याला लागते आणि साठ ते ऐंशी युनिट पर्यंत आपण दरमहा एम एसीबी ला देतो या दिलेल्या युनिट मध्ये आपण एक्सपोर्ट किती करतो आणि इम्पोर्ट करतो किती करतो हे एक्सपोर्ट इम्पोर्ट मीटर मध्ये नोंद होते जास्त वीज जर एम कडे जमा झाली तर त्याच्या पैशाच्या स्वरूपात आपल्याला वापस मिळते जर कमी झाली तर तेवढ्याच युनिटचं बिल आपल्याला एमएससीबीला भरावं लागते सौर ऊर्जेचा हा प्रकल्प ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रयोगा या प्रयोगाचा अवलंब केल्यास भार नियमनाची समस्या कमी होण्यास नक्कीच मदत होईल शिवाय विजेचा तुटवडाही जाणवणार नाही नाट्य शोध संस्थान या संस्थेच्या माध्यमातून रंगभूमीच्या सेवेत संपूर्ण आयुष्य वेचलेल्या शहाऐंशी वर्षीय डॉ प्रतिभा अग्रवाल यांना काल आदित्य बिर्ला कलाशिखर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते त्यांना तीन लाख रुपये मानपत्र आणि मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं शालेय विद्यार्थ्यांमध्ये नाटक संगीत आणि नृत्याबद्दल आवड निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी यावेळी केलं याआधी गानसम्राजी लता मंगेशकर पंडित भीमसेन जोशी पंडित शिवकुमार शर्मा बिरजू यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त काल नागपुरात शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं प्रियदर्शनी इंदिरा गांधी पुरस्कार प्रदान करण्यात आले सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक धार्मिक राजकीय क्रीडा पत्रकारिता त्याचप्रमाणे वैद्यकीय विधी पर्यावरण नाट्यकला सहकार छायाचित्रण याचप्रमाणे इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नव्याण्णव महिलांना यावेळी गौरवण्यात आलं ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी लिलाताई चितळे आणि माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला माजी खासदार विलास मुत्तेमवार या प्रसंगी उपस्थित होते आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊ प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट के मुंबई डॉट ओ आर जीवर वर उपलब्ध सत्तचाळीसाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी चित्रपट महोत्सवाचं आज गोव्यातल्या पणजी इथं ज्येष्ठ चित्रपट निर्माते रमेश सिप्पी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे माहिती आणि प्रसारण मंत्री एम व्यंकय्या नायडू यांच्यासह चित्रपट कलावंत सुशांत सिंग राजपूत प्रोसेनजीत आणि गौतम घोष यावेळी उपस्थित राहतील यंदा या महोत्सवात सुमारे नव्वद देशातले तीनशे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या पहिल्या ब्रिक्स चित्रपट महोत्सवातील पुरस्कार विजेते चित्रपट या महोत्सवात पाहता येतील विख्यात कोरियन चित्रपट निर्माते क्वान इम यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे विख्यात पार्श्वगायक एस पी बालासुब्रमण्यम यांना भारतीय सिनेमातील गौरवशाली योगदानाबद्दल सेंटिनरी इंडियन फिल्म पर्सनॅलिटी या पुरस्कारानं गौरवण्यात येईल शांतता अहिंसा सहिष्णुता या मूल्यांचं दर्शन घडवणाऱ्या चित्रपटाला आय सी एफ टी युनेस्को गांधी पदक देऊन सन्मान केला जाईल सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात नुकत्याच झालेल्या चव्वेचाळीसाव्या चा कोल्हापूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचं सर्वसाधारण सांघिक विजेतेपद सांगली पोलीस संघानं पटकावलं विजेत्या संघाला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते चषक बहाल करण्यात आला चौदा ते एकोणीस नोव्हेंबर दरम्यान झालेल्या सांघिक वैयक्तिक स्वरूपाच्या क्रीडा स्पर्धेत एकूण तेरा क्रीडा प्रकारांमध्ये नऊशे पन्नास खेळाडू सहभागी झाले कोल्हापूर इथले युवराज गुर्मे आणि जयश्री बोरगी यांनी उत्कृष्ट ॲथलेटिक्स म्हणून बहुमान मिळवला चीनमधल्या फुजाऊ इथं चालू असलेल्या चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधून आणखी एक मानाचा तुरा खोला है। आज झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात तिने चीनच्याच सून युचा एकवीस अकरा सतरा एकवीस एकवीस अकरा असा पराभव करत चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं पहिल्या सेटमध्ये सिंधून एकवीस अकरा अशी आघाडी घेतली दुसऱ्या सेटमध्ये युनं एकवीस सतरा असे गुण मिळवून सामना बरोबरीत आणला तिसऱ्या सेटमध्ये वर्चस्व ठेवत सिंधून एकवीस अकरा असा सेट जिंकला ऑलिम्पिक स्पर्धेत रजत पदक प्राप्त केल्यानंतर पी व्ही सिंधून हा पहिलाच खिताब जिंकला आहे क्रिकेट विशाखापट्टणम इथं चालू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंड समोर विजयासाठी चारशे पाच धावांचं आव्हान ठेवलंय शेवटचं वृत्त हाती त्या तेव्हा इंग्लंडच्या बिनबाद सेहेचाळीस धावा झाल्या होत्या भारतानं आज दुसऱ्या डावात कालच्या तीन बाद अठ्ठ्याण्णव धावांवरून खेळायला सुरुवात केली कोहली आज एक्क्याऐंशी धावा करून नाबाद राहिला राहणेनं त्याला चांगली साथ दिली आर अश्विन वृद्धिमान सहा आणि रवींद्र जडेजा चमक दाखवू शकले नाहीत त्यामुळे भारताचा दुसरा डाव दोनशे चार धावांवर आटोपला त्याआधी काल इंग्लंडचा पहिला डाव दोनशे पंचावन्न धावांवर आटोपला होता स्टॉक्स आणि बेयस यांच्या शतकी भागीदारीनं इंग्लंडला ही मजल मारता आली गेल्या चोवीस तासात विदर्भात काही भागात किमान तापमानात घट झाली आहे येत्या दोन दिवसात उत्तर कोकणात किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसनं घट होईल याच काळात उर्वरित राज्यातलं तापमान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या कानपूरजवळ रेल्वे गाडीचे चौदा डबे घसरून झालेल्या अपघातात शंभरहून अधिक प्रवासी मृत्युमुखी दीडशे जखमी राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केल्या शोकभावना रेल्वे अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना पंतप्रधान कार्यालय रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर रेल्वेमंत्री लवकरच पोहोचणार घटनास्थळी दारिद्र्य रेषेखालच्या नागरिकांना स्वस्तात घरं उपलब्ध करून देणाऱ्या योजनेचं आज आग्रा इथं होणार पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन असंघटित क्षेत्रातल्या प्रत्येक घटकापर्यंत सामाजिक सुरक्षा योजनांचे फायदे पोचवायला सरकारचं मुख्य प्राधान्य अरुण जेटली चाळीस भारतीय मच्छीमारांना पाकिस्तानी सागरी सुरक्षा दलाकडून जवळच्या आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रात अटक नोटाबंदी निर्णयाचा नागरिकांना सध्या त्रास होत असला तरी नंतर खरंखर आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज गोव्यामध्ये होणार इफ्फी चित्रपट महोत्सवाला प्रारंभ पी व्ही सिंधूनं पटकावलं चायना ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद आणि विशाखापट्टणम क्रिकेट कसोटीत भारताचं इंग्लंड समोर विजयासाठी चारशे पाच धावांचं आव्हान याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर